निळाशार अथांग सागराचे आपल्याला असणारे कुतूहल फार जुनेच आहे, पण या आधुनिक जगात आपल्याला समुद्राच्या पोटात काय काय दडले आहे याचा शोध सहज घेणे शक्य झाले आहे. समुद्रातील काही एका ठराविक खोलीवरील जैवविविधता पाहण्यासाठी स्कूबा डायव्हिंग हा प्रकार आता उपलब्ध आहे. यामध्ये सेल्फ कंटेंट अंडर वॉटर ब्रीदिंग ॲपॅरेटस, म्हणजे पाण्याखाली प्राणवायूचा पुरवठा करणारे उपकरण स्वतःबरोबरच घेऊन डायव्हिंग करायचे असते. या ॲपॅरेटसला, म्हणजेच या उपकरणाला स्कूबा असे म्हणतात. म्हणून या डायव्हिंग प्रकाराला स्कूबा डायव्हिंग असे संबोधले जाते. तर आजचा प्रश्न समुद्राबद्दलचाच आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल. चला तर मग ऐकूया आजचा प्रश्न. अरे वा, फार वर्षापासूनच समुद्र किती खोल आहे याबद्दलची जी उत्सुकता आहे ती आजच्या पिढीतही दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊया आजच्या विज्ञान कथेत खोल 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 समुद्र किती आहे खोल. समुद्राचा सर्वात खोल तळ शोधण्याबाबतचे संशोधन बरेच झाले असले तरीही याबाबत आणखी रहस्य उलगडण्याचे संशोधन चालूच आहे. पण सर्वात पहिला प्रश्न आपल्याला पडतो तो म्हणजे समुद्राची खोली नेमकी मोजतात तरी कशी. फार पूर्वीच्या काळापासून दर्यावरती समुद्राची खोली मोजण्याचे प्रयत्न करीत आले आहेत. आपण जातोय तिथे पुरेसे पाणी आहे की नाही हे जाणून घेणे त्यांच्यासाठी महत्वाचे होते. अशा वेळी समुद्राची खोली मोजण्यासाठी एक साधी सोपी पद्धत ते वापरत. ती म्हणजे एका दोरीच्या एका टोकाला खूप जड असे शिश्याचे वजन बांधले जात असे. ते जड टोक पाण्यामध्ये सोडत आणि सोडतच राहत जोपर्यंत ते जड टोक समुद्राच्या तळाला टेकत नाही. आणि तळ मिळाला की त्या भिजलेल्या दोरीच्या लांबीवरून समुद्राचा त्या भागातील खोलीचा अंदाज घेत असत. पण समुद्रात अशी काही खोल ठिकाणे असतात ज्यांची खोली 2 मैल, 3 मैल, 4 मैल किंवा काही वेळा 5 मैल पण असू शकेल. अशा ठिकाणी दोरीने खोली मोजणे जरा अवघडच वाटतंय, नाही का? बरं, मग अशा ठिकाणातली समुद्राची खोली कशी बरे मोजली जात असेल? अशी कोणती पद्धत तुम्हाला ऐकल्याचे वाचल्याचे आठवते आहे का पहा. हो, अशी एक पद्धत आहे ज्यात दोरीचा अजिबात वापर होत नाही. ती पद्धत आहे सोनार सिस्टम. या पद्धतीत आवाजाच्या सहाय्याने समुद्राची खोली मोजली जाते. ही तीच पद्धत आहे जिचा वापर करून वटवागळे आपले भक्ष्य शोधतात. साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग याचे लघुरूप म्हणजे सोनार होय. पाण्याखालील वस्तूंचे अंतर, दिशा आणि वेग अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स म्हणजे श्रव्यातीत ध्वनी तरंगांचा उपयोग करून सोनार सिस्टीम हे काम करते. सोनारमध्ये प्रक्षेपक व शोधक असे 2 भाग असतात. ते जहाजावर किंवा बोटीवर बसवले जातात. प्रक्षेपक श्रव्यातीत म्हणजे अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्स निर्माण करून प्रसारित करतो. हे तरंग पाण्यातून प्रवास करतात, समुद्र तळाशी असणाऱ्या वस्तूवर आदळून हे तरंग परावर्तित होतात. परावर्तित झालेले तरंग जहाजावरील ग्राहक ग्रहण करतो, म्हणजे रिसीव्हर ते वेव्स ऍक्सेप्ट करतो. ग्राहकाद्वारे श्रव्यातील ध्वनी तरंगांचे रूपांतर विद्युत लहरींमध्ये होते व त्यातूनच त्याचा सुयोग्य अर्थ काढला जातो. अल्ट्रासॉनिक साऊंड वेव्हच्या प्रक्षेपण व स्वीकृतीमधील कालावधी नोंदवला जातो. ध्वनीचा पाण्यातील वेग जाणून व वरील कालावधी विचारात घेऊन ज्या वस्तूंपासून ध्वनी तरंगाचे परावर्तन होते त्यांचे अंतर काढता येते. सोनार यंत्राचा वापर करून समुद्राची खोली तर काढता येतेच, त्याचबरोबर टेकड्या, दऱ्या, पाणबुड्या, हिमनग किंवा बुडालेली जहाजे इत्यादी शोधण्यासाठीही याचा उपयोग केला जातो. आता जाणून घेऊया समुद्राच्या खोलीबद्दल. समुद्राची खोली मोजण्याचे एकक फॅदम हे आहे.
एक पादम म्हणजे 6 फूट किंवा 1.83 मीटर होय. महासागरातील पाण्याच्या खोलीचे तेथील वैशिष्ट्यांचा विचार करून 5 भाग पाडले गेले आहेत. त्यातील पहिला भाग म्हणजे इपिपलॅजिक झोन किंवा त्याला सनलाइट झोन असेही म्हणतात. हा स्तर समुद्राच्या पृष्ठापासून ते आत खोल 200 मीटर पर्यंत पसरलेला असतो. त्याच्या नावाप्रमाणेच याचे वैशिष्ट्य म्हणजे या स्तरात सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात पोहोचतो, त्यामुळे या भागात जलचर आणि पाण वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. आता या पुढील दुसरा स्तर म्हणजे मेसोपेलॅजिक झोन किंवा यालाच ट्वायलाइट झोन असेही म्हणतात. हा भाग साधारणतः 200 मीटर ते 1000 मीटर पर्यंत पसरलेला असतो. या भागात सूर्यप्रकाश अंधुक असतो. येथे काही विचित्र दुर्मिळ माशांच्या प्रजातीही आढळतात. पुढील तिसरा स्तर म्हणजे बेथपेलॅजिक झोन किंवा मिडलाइट झोन. बेथपेलॅजिक झोन याला डार्क झोन असेही म्हटले जाते. या समुद्राच्या स्तराला सूर्यप्रकाश अजिबातच पोहोचत नाही. हा भाग समुद्र खोलीच्या 1000 मीटर ते 4000 मीटर पर्यंत पसरलेला असतो. आश्चर्य म्हणजे समुद्राच्या या भागात राहणारे जलचर दृश्यमान प्रकाश निर्माण करू शकतात. याची काही उदाहरणे म्हणजे स्नेक ड्रॅगन फिश किंवा डीप सी अँगलर फिश. या भागात समुद्राच्या पाण्याचा दाबही प्रचंड असतो. सुमारे 5,850 पाऊंड प्रति चौरस इंच इतका तो आढळतो. परंतु तरीही स्पर्म वेल सारखे काही जलचर भक्ष्याच्या शोधात या भागात वावरताना आढळतात. इतक्या खोलवर राहणारे बहुतेक जलचर प्रकाश नसल्यामुळे काळे किंवा लाल रंगाचे असतात. आता चौथा स्तर म्हणजे अबॅसोपेलॅजिक झोन. अबॅसल झोन हे नाव ग्रीक शब्दातून आले आहे. याचा अर्थ ज्याला तळ नाही असे वाटणारे खोल विवर. समुद्राचा हा स्तर 4000 मीटर ते 6000 मीटर पर्यंत पसरलेला आहे. येथे फारसे जलचर आढळत नाहीत. स्टारफिश आणि स्क्विड्स असे अपृष्ठवंशीय जलचर आढळतात. आता पाचवा आणि शेवटचा स्तर म्हणजे हॅडल झोन, सर्वात खालचा आणि सर्वात खोल स्तर. हा स्तर 6000 मीटर ते खाली सर्वात खोल तळापर्यंत पसरलेला असतो. समुद्राच्या तळाच्या या भागात पाण्याचा दाब अति प्रचंड असतो. तो 8 टन प्रति चौरस इंच इतका असतो. हा इतका प्रचंड आहे जणू बोईंग 747 प्रकारची 48 विमाने डोक्यावर ठेवल्यासारखा आहे. महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर 5 महासागर आहेत. या महासागराने पृथ्वीवरील 71% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागला गेला आहे. पर्जन्यमानांना बऱ्याचदा पृथ्वीचे फुफ्फुस असे म्हटले जाते. परंतु आपल्या महासागरामधील लहान जीव जगातील अर्ध्याहून अधिक ऑक्सिजन तयार करतात. महासागर आणि त्यातील जीवन आपण वातावरणात सोडत असलेल्या कार्बन डायऑक्साईडच्या 1/4 भाग शोषून घेतात. चला तर आता जाणून घेऊया या महासागरांबाबतच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी. पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्रातील जागा चॅलेंजर डीप या नावाने ओळखली जाते. प्रशांत महासागरात म्हणजेच पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला जपान नजीक असलेल्या समुद्रात मरियाना ट्रेंच हा भाग आहे. यालाच चॅलेंजर डीप असे म्हणतात. या ठिकाणी समुद्राची खोली सुमारे 11,034 मीटर इतकी आहे. म्हणजेच जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर जर या ठिकाणी आणून बुडवले तर ते पूर्ण बुडून वर आणखी 7,300 फूट इतकी जागा शिल्लक राहील. अर्थात या ठिकाणी समुद्राची खोली 36,000 फूट किंवा त्याहूनही अधिक आहे. पॅसिफिक महासागर म्हणजेच प्रशांत महासागर पृथ्वीवरील सर्वात जुना व मोठा महासागर आहे. या महासागराचा शोध युरोपीय संशोधकांनी 16व्या शतकात लावला होता. परंतु पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅजेलन
याने याचे नामकरण पॅसिफिक महासागर असे केले. महासागराला पोर्तुगीज भाषेत मार पॅसिफिको असे म्हणतात, म्हणजेच शांत समुद्र. अंटार्क्टिका खंडावर जितका बर्फ आहे तितकेच पाणी अटलांटिक समुद्रात आहे. या समुद्राला जगातील तरुण समुद्र समजतात, कारण जगातील बहुतांश नद्या अटलांटिक महासागरात लुप्त होतात. जहाजाचे पहिले पाऊल व विमानाची समुद्र ओलांडणारी पहिली भरारी याच समुद्रावरून झाली. आणि हो, सर्वात प्रचंड टायटॅनिक बोट याच महासागरात बुडाली. हिंदी महासागर मध्य व पूर्व आशियाई देश, आफ्रिका, युरोप, अमेरिका यांना जोडणारे सर्व प्रमुख समुद्री रस्ते याच महासागरातून जातात. हिंदी महासागरामुळे जगातील 40% तेल उत्पादन होऊ शकते. तर बाल्टिक समुद्राचे पाणी हिवाळ्यात पूर्णतः गोठते. डेड सी मध्ये तर खनिज आणि मिठाचे इतके प्रमाण आहे की त्यात मासे व पाण वनस्पती जिवंत राहू शकत नाही. डेड सी मध्ये 33% मीठ आहे. याच समुद्राच्या पाण्यातील चिखलापासून इजिप्त मधील ममीजच्या भोवतालचे बांधकाम करण्यात आले होते. तर ब्लॅक सी मध्ये प्राणवायूचे प्रमाण सर्वात कमी आहे. काय मग, समजले का? खोल खोल समुद्र किती असतो खोल? समजले असेल तर इतरांनाही सांगा. आणि हो, आजच्या व्हिडिओची विशेष बाब म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या समुद्र तळाच्या जैवविविधता दर्शवणारा स्कूबा डायव्हिंग संदर्भातला बराचसा भाग हा सिंधुदुर्गातील मालवण येथील आहे. आणि तुम्हालाही ही जैवविविधता अतिशय माहितीपूर्ण व निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता अगदी अलगद आणि सुरक्षित पद्धतीने अभ्यासायची असल्यास मालवण येथील स्कूबा डायव्हर्स आणि ट्रेनर्स आडकर बंधूंना अवश्य भेटा. यासाठीचे संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. येवा, कोकण आपलाच असा. धन्यवाद.